उरणचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीतून गवाण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोपर येथे अंतर्गत रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन गुरुवारी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून मतदारसंघात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटने सुरू आहेत. या अंतर्गत कोपर गावातील अंतर्गत 200 मीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण चे काम स्थानिक आमदार निधी 2515 या अंतर्गत करण्यात येणार आहे. गुरुवारी या रस्त्याचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी गवाण ग्रामपंचायतीचे सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, डॉक्टर संतोष आगलावे, सुनीता घरत, कोपरगाव अध्यक्ष वैभव घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत पाटील, सुधीर ठाकूर, जयश्री घरत, महेंद्र पाटील, ठेकेदार मयूर ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आमचा रस्ता अतिशय खराब नव्हता तेवढा, परंतु अजून चांगला व्हावा कारण ते खालून फेटर लाईन गेलेली आहे आणि गावातला मधला रस्ता आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते पाणी साचू नये म्हणून मेट्रोचं काम चांगल्या पद्धतीने करून घेतलेलं आहे. हे कामसुद्धा कॉन्ट्रॅक्टरनी चांगलं करून घ्यावं त्याच्यासाठी गाववाल्यांनी या कामावर लक्ष द्यावं. आपल्या दाराजवळ जाऊन ते कधी कधी पाणी मारावं म्हणजे तो अजून जास्त कुठून जाईल त्याच्यासाठी गाववाल्याचं सहकार्य आहे. इथं तशी काय अडचणी अडचणी काही काम नाही आहे, तरी आपल्या गावाच्या कार्यकर्त्यांचे सर्वांचे सहकार्य आहे. या काम करत असताना व्हावं आपले माननीय आमदार महेश बालदी साहेब पूर्ण तालुक्यामध्ये अनेक विकासाचे कामं या ठिकाणी आपल्याला झालेली बघायला मिळतात. म्हणून सुरुवातीच्या काळात आमदार नव्हते तेव्हा आम्ही शिवसेनेवर अवलंबून होतो. पण आता आमदार महेश बालदी इथे आल्यापासून एक अतिशय सर्व गावामध्ये मतदारसंघामध्ये अतिशय मोठा विकास होताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. हा विकास असा सतत उभरता राहावा यासाठी माननीय आमदार महेश बालदी साहेब आमदार सुधीर ठाकूर साहेबांना विनंती करेन की जास्तीत जास्त निधी आपल्या गावाखेड्यामध्ये द्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि या कामाचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो.